आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। दूधगंगा नदीकाठची भातपिके कुजली, शेतकरी चिंतातूर, पंचनामे करून आपदग्रस्तांना नुकसान भरपाई द्या। अशोकराव पाटील। गेल्या 50 दिवसापासून पावसाची सततधार, त्याचबरोबर काळम्मावाडी धरण 96% भरल्याने दूधगंगा नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग, त्यामुळे नदीपात्रात मोठी वाढ झाली आहे। गेले 1.5 महिने झाले नदीकाठची भातपिके पाण्यातच आहेत। पोटरीला आलेले भात गाळाचा थर बसून लेपले असून कुजून जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नदीकाठाला दुर्गंधी सुटली आहे। नदीकाठचे भातपीक पूर्णपणे वाया गेल्याने बळीराजावर संकट कोसळले आहे। विभागाने त्वरित पंचनामे करावेत व आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कागल तालुका शिवसेना प्रमुख अशोकराव पाटील यांनी केली आहे। महानकारी न्यूज साठी कागलहून सागर लोहार।